नमस्कार, नंदिनी किचन मध्ये आज मी तुम्हाला गणेश स्पेशल स्वीट कोकोनट जागरी प्रसाद बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारी सामग्री पाहून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला गूळ एक तरी पाक होईपर्यंत अर्धा ग्लास पाणी घालूया। अर्धा कप मी यामध्ये गूळ घेतलेला आहे, बारीक करून घेतला आहे। एक तार येईपर्यंत आपल्याला 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचं आहे। एका पॅनमध्ये एक चम्मच तूप घालून आपल्या बेदाणे, काजू, बदाम, वेलची तुपामध्ये 2 ते 3 मिनिट फ्राई केल्यावर प्रसादाची टेस्ट पण मस्त येते आणि बेदाणे कुरकुरीत लागतात मस्त प्रसादमध्ये। आता 1 ते 2 मिनिट आपल्याला तुपामध्ये फ्राई करून घ्यायचे आहेत। आता 2 ते 3 मिनिट झाले आहेत, आता काढून घेऊया। आता किसलेला नारळ ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिट। हा गुळाचा प्रसाद खास सणी आपल्या प्रियजनासाठी देखील बनवू शकतो आपण। मिक्स करून घेऊया। गणेशो स्पेशल म्हणून सणासुदीच्या किंवा पूजेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ही डिश बनवली जाते। आता काढून घेऊया एका डिशमध्ये। ही स्वीट आणि पोह्यांची खास एखाद्या सणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पण आपण बनवून खाऊ शकतो। आता एक तरी पाक आपला झालेला आहे, बघू शकता तुम्ही। ही पोहा आणि गुळाची रेसिपी आपण खास सणी कधी पण बनवू शकतो। एक तरी पाक झालेला आहे आपला यामध्ये। आता पोहे घालूयात। पोहे मी छान निवडून घेतले, नाही तर धान्य वगैरे राहतात। 2 ते 3 मिनिट मिक्स करून घेऊया। किसलेला नारळ घालूया आणि एकजीव करून घेऊया। सारण आपलं घट्टसर होईतोवर आपण परतून घेऊया 2 ते 3 मिनिट। मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही गूळ आपला आटत आलेला आहे मस्त। कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे पोह्यांची। आता यामध्ये सुके मेवे घालायचे आहेत, बदाम, काजू, पिस्ते पण घालू शकता तुम्ही वेलची पुढच्या जागी, पण जायफळ पण घालू शकतो। आता मंद आचेवर मिक्स करून घेऊया। किती मस्त दिसत आहे लुक। स्वीट कोकोनट यामध्ये आपलं तयार आहे ऑलमोस्ट, तर गार्निशिंग करण्यासाठी घेऊया। ही स्वीट कोकोनट गुळाची रेसिपी तोंडाला पाणी आणणारी लोकप्रिय डिश आहे। सणासुदीच्या किंवा पूजेच्या दिवशी बनवली जाते। आज आपण गणेशो स्पेशल म्हणून ही डिश बनवत आहोत। हेल्दी टेस्टी स्वीट कोकोनट पोहा रेसिपी तुम्ही नक्की बनवा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।